येरळा नदीत पाणी सोडा, तुर्चीचे सरपंच विकास टावरे यांची मागणी. द्राक्ष बागायतदार व इतर शेतकऱ्यांचे पाण्याअभावी हाल होण्याचे संकेत. सध्या तासगाव तालुका व परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागलेली आहे. गतवर्षी अपेक्षेपेक्षा पाऊस काळ कमी झालेला आहे. मार्च ते मे आगामी 3 महिने शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. तुर्ची आणि येरळा नदीलगत असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. येरळा नदी आणि आरफळ कॅनॉलला पाणी सोडण्यासंदर्भात खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. संबंधित खात्याने पत्राची तात्काळ दखल घेऊन येरळा नदी आणि आरफळ कॅनॉलला पाणी सोडावं, अशी मागणी तुर्चीचे सरपंच विकास डावरे आणि ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरत यांनी केली आहे. तुर्ची गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी येरळा नदी पात्रात आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांना द्राक्ष काढणीनंतर पाण्याची कमतरता भासणार आहे, याचा विचार करता येरळा नदीला पाणी सोडावे. येरळा नदीला पाणी आल्यास तुर्चीसह परिसरातील येळावी, राजापूर, ढवळी, निमणी, वसगडे, आंधळी, बोरगाव या गावांना त्याचा लाभ होणार आहे. खात्याने शेतकऱ्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शेतकरी वर्गाची भविष्यातील होरपळ थांबवावी अशी विनंती सरपंच विकास टावरे यांनी केली आहे. जानेवारी महिन्यानंतर येरळा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांना पाण्याची टंचाई भासते. बऱ्याच गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या येरळा नदीत आहेत, त्यामुळे येरळेला लवकर पाणी यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे आरफळ कॅनालासुद्धा वेळेत जर पाणी आलं तर त्याचा फायदा आमच्या भागातील शेतकरी बांधवांना होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी येळावी, सोबत प्रशांत सावंत.